अकोले तालुक्यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चैतन्यपूर ग्रामपंचायत इमारतीचा प्रश्न अखेर कर्तृत्ववान सरपंच नितीन डुमरे यांच्या अथक प्रयत्नानं मार्गी लागला आहे. या नूतन इमारतीच्या कामाचं भूमिपूजन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामाटे यांच्या हस्ते संपन्न झालं. खर तर गावामध्ये चांगली शाळा पाहिजे, चांगलं गावामधले रस्ते पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे, तसंच ग्रामपंचायत कार्यालय हे तसं गाव विकासाचं मंदिर आहे, त्यामुळं एक ग्रामपंचायत कार्यालय खूप चांगलं असलं पाहिजे आणि म्हणून आपण 20 लाखाचा निधी त्या ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेला आहे आणि हे ग्रामपंचायत कार्यालय साकारलं जाणार आहे त्यानिमित्तानं गावातले जो गावगाडा चालतो तो त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गाव विकासाला गती भेटेल. आदरणीय सरपंच नितीन डुमरे यांचा याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांनी जो फॉलोअप केला, त्यांच्या सहकार्याने फॉलोअप केला, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण जागा भेटण्यापासून तर अधिकारी काही ठिकाणी रिस्पॉन्स देतो, ते काही ठिकाणी देत नव्हते, पण ह्या पठ्ठ्यानं शेवटपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये धडक दिली आणि लवकरात लवकर हा निधी पदरात पाडून घेतला. कारण जर ती जागा यांनी उपलब्ध करून दिली नसती किंवा ती प्रशासकीय प्रोसेस पूर्ण झाली नसती तर कदाचित हा निधी इथं वापरायला भेटला नसता. त्यामुळे सरपंचांचाही मनापासून मी आभार मानतो. या भूमिपूजन कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते चैतन्यपूर गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेचं उद्घाटनही करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, भानुदास तिकांडे, सचिन नरवडे, निलेश गवांदे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील, अकोले, अहमदनगर.